श्रुतीला गोळ्या दिल्यात मी, आता छान झोप येईल बघ तिला. काय ग इकडे बघ, काय झालं तुला, काय झालं रडायला आता? हा रुंजी, मी काय विचारतीये? आई हे काय होऊन बसलंय सगळं? अगं पण तू बदलू शकणार होतीस का ते? तुझ्या हातात काही होतं का? पंडीच्या या अवस्थेला अप्रत्यक्षरित्या का होईना, पण मीच जबाबदार आहे. तू कशी काय जबाबदार ठरशील? माझा राग काढण्यासाठी, माझ्या मला धडा शिकवण्यासाठी हे सगळं रचलं गेलं आणि तिचं नाहक बळी गेलं. म्हणजे आई आपलीच माणसं आपल्याशी असं का वागतात? आतापर्यंत जिला मी बहिणीसारखं मानलं, त्या स्नेहल ताई कसं काय करू शकतात हे? इतका राग होता त्यांच्या मनात माझ्याबद्दल, इतका तिरस्कार करत होता त्या की त्यांनी असं पाऊल उचललं. म्हणजे हे सगळं स्नेहलनी? हे बघा, एवढी मोठी रिस्क घेतली मी, एवढा मोठा प्लॅन केला, त्या श्रुतीच्या झोपाळ्याचा दोर वरती कापून ठेवला, सगळं सेट केलं होतं मी. म्हणजे साप भी मर जाए और लाठे भी दुश्मन की टूटे. म्हणजे हे सगळं स्नेहलनी केलं? हो आई, स्नेहल ताईंनी केलंय सगळं. रुंजी वहिनी, काय बोललात तुम्ही? काय केलं स्नेहल ताईनं? वहिनी काय विचारतोय म्या, काय केलं स्नेहल ताईनं? अरे ते तिने भाजीत मसाला जास्त टाकला ना, मग भाजीची चव बिघडते, करणाऱ्याला वाईट वाटत, तेच सांगत होती ती मला. तुझं काय काम होतं का? हा म्हणजे म्या हेच सांगायला आलो होत की वहिनी, मला असं कधी बी वाटलंच नाही की हे समजा तुम्ही केलं आहेत म्हणून. म्या लई समजवलं शिवर्तींना ना आयला, पण त्या फोटोमुळं माझं कोणी ऐकायलाच तयार नाही ना. एक बरं झालं शिवर्तींनी नंतर मान्य केलं की हे समजा रुंजी वहिनीनं केलंच नसल म्हणून. हो बरं झालं, देवानीच बुद्धी दिली म्हणायची. बरं काकी, म्या ठरवलं आहे, हे समजत ज्यानी कोणी केलं असेल ना व, त्या माणसाला म्या सोडणार नाही. बर वहिनी, या समध्यामध्ये मला तुमची लई मदत लागणार आहे, बरं का? तेच प्रयत्न करते निशिकांत. बर झालं, बघा आपण दोघं मिळून पकडू त्या असणी. बरं